नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पोद्दार मॅडम. आपण गणित भाग 2 शिकतो आहोत. त्यातलं पहिलं प्रकरण आपण शिकलो आहोत, समरूपता आपण बघतो आहोत. मागच्या तासाला आपण पाहिलं होतं सराव संच 1.3 मधली आपण काही उदाहरणं पाहिलेली होती. या तासाला आपण बघणार आहोत समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. मग प्रमेय काय ते बघू. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तराएवढे असते. या विधानामध्ये दोन भाग आहे. पहिला भाग आहे तो पक्ष, दोन त्रिकोण समरूप असतील म्हणजे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवलेले आहेत ते आपण बघणार आहोत ते पक्षात. आणि दुसरा भाग आहे त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तराएवढे असते. मग तुम्हाला आकृती दिलेली आहे. पहिला त्रिकोण दिलेला आहे एबीसी आणि इथे एडी लंब आहे बीसीला. दुसरा त्रिकोण आहे पीक्यूआर, इथे पीएस लंब आहे क्यूआरला. पक्षात आपल्याला दिलेल्या दोन त्रिकोण समरूप आणि एडी लंब बीसी आणि पीएस लंब क्यूआर. साध्य काय करायचे, एरिया त्रिकोण एबीसी छेदी एरिया त्रिकोण पीक्यूआर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे हे गुणोत्तर घेतलं बरोबर संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे. मग संगत भुजा कोणती आहे, एबीसी कोणती असेल संगत, पीक्यू, बीसीशी क्यूआर, एसीशी पीआर. आणि म्हणून एबी वर्ग छेदी पीक्यू वर्ग बरोबर बीसी वर्ग छेदी क्यूआर वर्ग बरोबर एसी वर्ग छेदी पीआर वर्ग हे आपल्याला दाखवायचं आहे. मग आता आपण सिद्धता बघू. सिद्धतेत काय म्हटलं, पुन्हा एरिया त्रिकोण एबीसी छेदी एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर बीसी गुणिले एडी हे आपण 1/2 पाया गुणिले उंची असं करतो, पाया बीसी आणि उंची एडी. एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर 1/2 क्यूआर गुणिले पीएस पाया क्यूआर आणि पीएस उंची. पण हे प्रत्येक वेळेला 1/2 आपल्याला लिहायची गरज नाही आहे, कारण की आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे, यापूर्वी पाहिलेलं आहे की डायरेक्ट पाया गुणिले उंची यांचं प्रमाण आपल्याला लिहिता येणार आहे. आणि म्हणून बीसी छेदी क्यूआर गुणिले एडी छेदी पीएस असं आपल्याला लिहिता येणार आहे. याला म्हटलं आपण विधान 1. मग दुसरा त्रिकोण आपण पाहिला तो आहे एडीबी, हा पाहिला एडीबी आणि दुसरा आहे पीएसक्यू. या दोन त्रिकोणांमध्ये कोण बी एकरूप कोण क्यू आहे या दोन खुणांनी आपल्याला दाखवलेला आहे. त्यानंतर कोण एडीबी, कोण एडीबी आणि कोण पीएसक्यू हे दोन्ही 90° आहेत, हे 90° आहेत हे दोन्ही कोण. आणि म्हणून कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवता येणार आहे. मग हे समरूप आहेत, मग यांच्या बाजू कशा असतील प्रमाणात, मग या प्रमाणात बाजू सांगू. आपल्याला ज्या हव्यात त्याच दोन बाजू आपण इथे घेतल्यात, तिसरी पण बाजू आपल्याला दाखवता येणार आहे. म्हणून एडी छेदी पीक्यू, सॉरी एडी छेदी पीएस, एडी छेदी पीएस बरोबर एबी छेदी पीक्यू, एबी छेदी पीक्यू. आणि तिसरी बाजू पण आपण सांगू शकणार आहोत बीडी छेदी क्यूएस, पण ती आपण लिहिलेली नाहीये. मग यावरनं आपल्याला काय करता येणार आहे की एरिया त्रिकोण एबीसी छेदी समरूप त्रिकोण पीक्यूआर आहे, मग आता या यांचं बाजूंचं गुणोत्तर घेऊ. एबी छेदी पीक्यू बरोबर बीसी छेदी क्यूआर बरोबर एसी छेदी पीआर, तिन्ही बाजू आपण प्रमाणात दाखवलेले आहेत. आता विधान 2 बघा आणि विधान 3 बघा. यामध्ये काय दिसतं, विधान 2 आणि विधान 3 मध्ये काय दिसतं, एबी छेदी पीक्यू एडी छेदी पीएस बरोबर आहे आणि एबी छेदी पीक्यू बीसी छेदी क्यूआर या बरोबर आहे. म्हणजे या दोघांमधला संबंध आपण इथे लावू शकणार आहोत की बीसी छेदी क्यूआर आणि एडी छेदी पीएस हे दोन्ही कसे असतील, समान असतील. आणि म्हणून आपल्याला विधान करता येईल एरिया त्रिकोण एबीसी छेदी एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर बीसी छेदी क्यूआर गुणिले एडी छेदी पीएस आणि ह्या एडी छेदी पीएस ऐवजी मी काय लिहिलं, बीसी छेदी क्यूआर. म्हणून बीसी गुणिले बीसी बीसी वर्ग छेदी क्यूआर गुणिले क्यूआर क्यूआर वर्ग. आणि म्हणून या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बीसी वर्ग छेदी क्यूआर वर्ग म्हणजे संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे. जर बीसी वर्ग छेदी क्यूआर वर्ग बरोबर जर गुणोत्तर असेल तर इतर दोन बाजू आहेत त्यांचं पण गुणोत्तर तेच असेल, एबी वर्ग छेदी पीक्यू वर्ग बरोबर एसी वर्ग छेदी पीआर वर्ग. आणि हेच आपल्याला इथे साध्य करायचं आहे, एरिया त्रिकोण एबीसी छेदी एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर एबी वर्ग छेदी पीक्यू वर्ग बीसी वर्ग छेदी क्यूआर वर्ग एसी वर्ग छेदी पीआर वर्ग. यानंतर पुढचा भाग, मग पुढचं उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे. सराव संच 1.4 मधलं आपण उदाहरण घेणार आहोत. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर आणि एबीचे पीक्यूशी गुणोत्तर, एबीचे पीक्यूशी गुणोत्तर हे 2:3 आहे. तर आपल्याला खालील चौकटी पूर्ण करायची आहे.
एरिया त्रिकोण एबीसी छेदी एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर एबी वर्ग एबी वर्ग एबी वर्ग छेदी पीक्यू वर्ग म्हणजे या चौकटी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. इथे लिहायचं एबी वर्ग छेदी पीक्यू वर्ग संगत बाजू आहे त्रिकोणांच्या त्या बरोबर एबी छेदी पीक्यू आपल्याला दिलेला आहे दोनास तीन म्हणजे दोनचा वर्ग छेदी तीनचा वर्ग दोनचा वर्ग किती चार आणि तीनचा वर्ग नऊ म्हणून एरिया त्रिकोण एबीसी छेदी एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर चार छेदी नऊ. आता इथे तुम्हाला चार चौकटी दिसत आहेत एक दोन तीन चार या चार चौकटी आपल्याला निम्म्या निम्म्या मार्काला असतील म्हणजे दोन मार्काला आपल्याला हे उदाहरण घेता येणार आहे. मग पलीकडचं उदाहरण आपल्याला घ्यायचंय त्रिकोण एलेमेन एकरूप त्रिकोण पीक्यूआर त्रिकोण काढला नाही तरी पण आपल्याला ही उदाहरण सोडवता येणार आहे. नऊ गुणिले एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर सोळा गुणिले एरिया त्रिकोण एलेमेन जर क्यूआर बरोबर वीस असेल तर आपल्याला एमएन काढायचं आहे. मग त्रिकोण एलेमेन समरूप त्रिकोण पीक्यूआर दिलेला आहे. मग एरिया त्रिकोण एलेमेन छेदी एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार बाजू त्यांच्या आपल्याला गुणोत्तरात घ्यायचे त्यांच्या बाजूंचा वर्ग एमएन वर्ग छेदी क्यूआर वर्ग आपल्याला लिहिता येणार आहे. कोणती एक बाजू जे आपल्याला इथे बाजू दिलेली असेल त्यानुसार त्या बाजूंचं आपल्याला गुणोत्तर घ्यायचं आहे. मग नऊ गुणिले एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर सोळा गुणिले एरिया त्रिकोण एलेमेन. आता आपण ह्या सोळाला इकडे आणू पक्षांतर करून आणि एरिया त्रिकोण पीक्यूआर पक्षांतर करून इकडे नेऊ. सोळा इकडे आणू म्हणजे इथे छेदस्थानी सोळा होतील आणि हा पीक्यूआर इकडे नेऊ म्हणून नऊ छेदी सोळा बरोबर एरिया त्रिकोण एलेमेन छेदी एरिया त्रिकोण पीक्यूआर म्हणून ह्यांचं गुणोत्तर आपण लिहिलं नऊ छेदी सोळा. आता मग आता ह्यावरनं आपल्याला हे आहे समीकरण एक आणि हे समीकरण दोन या दोघांवरून आपल्याला दिसतंय की एम एन वर्ग छेदी क्यू आर वर्ग बरोबर किती होईल नऊ छेदी सोळा एक आणि दोन वरनं. मग आता याचं वर्गमूळ घेऊ आपण एम एन छेदी क्यू आर नऊचे वर्गमूळ तीन आणि सोळाचे वर्गमूळ चार म्हणून एम एन छेदी क्यू आर बरोबर तीन छेदी चार असं आपल्याला म्हणता येणार आहे. मग आता इथे किंमत भरू क्यूआरची किंमत आपल्याला वीस दिलेली आहे मग ही वीस भरू एम एन छेदी वीस बरोबर तीन छेदी चार. मग पक्षांत तिरकस गुणाकार करू वीसाने गुणू तीनला आणि चारने गुणू एम एनला मग एम एनची किंमत काढायची असेल तर चारने भागावं लागेल वीस गुणिले तीनला म्हणून वीस गुणिले तीन भागिले चार चारा पंचे वीस आणि पाच त्रिक पंधरा म्हणून एम एन बरोबर किती येईल एम एन बरोबर येईल पंधरा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.